नमस्कार, मी अथर्व मंगल. अथर्व जी केट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण पाहायचं आहे भारताच्या भूगोलमधील भारताची भूसीमा लाभलेले 7 देश आणि लांबीनुसार क्रम पाहायचा आहे आपण. याआधी आमचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आमचे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम दिसतील. ट्रिक्स खूप सोपी व खूप लहान आहे मित्रांनो. ट्रिक्स तुम्हाला जरूर आवडेल. ट्रिक्स पहा कशी आहे. बचपन में बी ए किया, बचपन में बी ए किया. किया हे मित्रांनो सायलेंट आहे, कारण एक तुम्हाला मी नेहमीप्रमाणे सांगतो की एक वाक्य आपल्याला तयार करायचं असतं आणि एक वाक्य जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला सर्व ट्रिक्स जे आहेत लक्षात येते. तर ट्रिक्सचं विश्लेषण करू. तर पहा ट्रिक्स. ब म्हणजेच बांगलादेश, च म्हणजेच चीन, प म्हणजेच पाकिस्तान, न म्हणजे नेपाळ, मे म्हणजे म्यानमार, बी म्हणजे भूटान आणि ए म्हणजे अफगाणिस्तान. तर यानंतर आपण पाहायचं आहे की लांबीनुसार क्रम पाहायचा आहे. लांबी कशी आहे पहा मित्रांनो. बांगलादेशची जी लांबी आहे ती 27% आहे, सर्वात जास्त आहे मित्रांनो. आणि चीनची जी आहे ती 23% आहे, पाकिस्तानची 22% आहे, नेपाळची 12% आहे, म्यानमारची 10.8% आहे, भूटानची 4.5% आहे आणि अफगाणिस्तानची जी आहे ती सर्वात लहान म्हणजेच 0.7% आहे मित्रांनो. तर फक्त आपल्याला एकच वाक्य लक्षात ठेवलं तर मित्रांनो, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 देश आपल्याला लक्षात येतात मित्रांनो. तर यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये या 7 देशांना लागलेली भारताची 17 राज्य यांचा क्रम आपण पाहणार आहोत. तर पुढचा जो व्हिडिओ आहे ते नक्की पहा. धन्यवाद.